तर मागे आपण पैशाच्या उत्क्रांतीतील तीन टप्पे बघितलेले आहेत. आज आपण पैशाच्या उत्क्रांतीचा चौथा टप्पा बघायचा आहे. चौथा टप्पा आहे पत पैसा. पत पैशाची निर्मिती हा पैशाच्या उत्क्रांतीचा चौथा टप्पा आहे. तर आधुनिक काळात व्यवहार रोखीने व उधारीने केले जातात. रोखीच्या व्यवहारात प्रत्यक्ष पैशाचा उपयोग केला जातो, मात्र उधारीच्या व्यवहारात पत पैशाचा वापर केला जातो. पत पैसा म्हणजे काय? तर पत पैशामध्ये वचन चिठ्ठी, धनादेश म्हणजे ज्याला आपण चेक म्हणतो, 3 हुंडी आणि 4 अधिकर्ष या गोष्टींचा समावेश होतो. तर पत पैशामध्ये भविष्यकाळात पैसा दिला जाईल याबाबतचे लेखी किंवा तोंडी आश्वासन दिलेले असते. या आश्वासनावर व्यवहार पूर्ण केले जातात. हे आश्वासन दोन व्यक्तींमधील परस्पर विश्वास, त्या व्यक्तीची बाजारपेठेतील पत इत्यादी घटकांवर अवलंबून असते. अशा रीतीने पतीवर निर्माण होणारा पैसा म्हणून त्यास पत पैसा असे म्हणले जाते. तर वचन चिठ्ठीमध्ये विशिष्ट व्यक्ती ठराविक रक्कम विशिष्ट दिवशी ठराविक व्यक्तीला देण्याचे वचन देत असते. धनादेश मध्ये बँकेत ठेव असलेली व्यक्ती आपल्या बँकेला ठराविक रक्कम त्यात लिहिलेल्या व्यक्तीला देण्याबाबत आदेश काढित असते. या आदेशाप्रमाणे बँक ठराविक व्यक्तीला त्यात लिहिलेली रक्कम देते. हुंडी, यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर काढलेले मागणी पत्र म्हणजे हुंडी होय. या पत्रकात हुंडी धारण करणाऱ्या किंवा हुंडीत नमूद केलेल्या व्यक्तीस विशिष्ट वेळी विशिष्ट रक्कम द्यावी असे लिहिलेले असते. अधिकर्ष, यामध्ये एका बँकेने दुसऱ्या बँकेला विशिष्ट व्यक्तीला ठराविक रक्कम देण्याबाबत काढलेला आदेश म्हणजे अधिकर्ष होय. त्याच्यानंतर पैशाच्या उत्क्रांतीतील पाचवा टप्पा म्हणजे ई पैसा किंवा अंकीय पैसा किंवा त्यालाच आपण डिजिटल मनीही म्हणतो. तर यामध्ये संगणकीय बँकिंग व्यवस्थेमध्ये संगणकीय संरचनेत अंकीय स्वरूपात अस्तित्वात असणाऱ्या पैशाला ई पैसा अथवा अंकीय पैसा असे म्हणतात. पैशाच्या उत्क्रांतीमधील हा पाचवा टप्पा आणि अत्याधुनिक असा प्रकार आहे. ई अथवा अंकीय पैसा हा भौतिक स्वरूपात अस्तित्वात नसतो. अशा पैशाची साठवणूक व नियमन देशातील बँकिंग व्यवस्थेद्वारे होते. संगणक, इंटरनेट, मोबाईल यातील क्रांतीमुळे तसेच त्यांच्या वाढत्या वापरामुळे ई पैशाचा वापर सातत्याने वाढतो आहे. ई पैसा हा पैशाचा आधुनिक प्रकार असला तरीही तो देशाच्या शासन प्रणालीद्वारे निर्देशित अपरिवर्तनीय पैशाचाच एक प्रकार आहे. ई पैशाचा वापर हा संगणक व इंटरनेट, मोबाईल फोन, डेबिट क्रेडिट कार्ड इत्यादींद्वारे सुलभपणे करता येतो. ई अथवा अंकीय पैसा वापरण्याचे फायदे काय आहेत? तर सुरक्षित साठवणूक व नियंत्रण, तसेच सुलभ गतिमान हस्तांतरण, भौतिक स्वरूपात चलन बाळगण्याची गरज नसते, अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशावर नियंत्रण, तसेच पैसा किंवा चलन हरवणे, नष्ट होणे, खराब होणे यापासून मुक्तता, ग्राहक वापरकर्त्याच्या वेळेची बचत. तसेच ई अथवा अंकीय पैशापासून वरील फायदे मिळत असले तरी त्यासाठी लोकांमध्ये असा पैसा वापरण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी गोष्टीची पोहोच व ते वापरण्याचे ज्ञान या गोष्टी असणे गरजेचे ठरते. यातला सहावा जो पतपैशाच्या उत्क्रांतीतील टप्पा आहे तो आहे कुट पैसा. यालाच आपण इंग्लिशमध्ये क्रिप्टो मनी असं म्हणतो. पैशाच्या उत्क्रांती प्रक्रियेत नव्याने उगम पावत असणारा महत्त्वपूर्ण प्रकार म्हणून आपण कुट पैसा अथवा आभासी पैशाच्या संकल्पनेकडे पाहावे लागेल. पैशाची निर्मिती, मूल्य, वापर, साठवणूक, कायदेशीर मान्यता या सर्व संकल्पना अथवा तत्वांना कुट पैशाच्या संकल्पनेने आज पूर्णतः बदलून ठेवले आहे. म्हणजेच काय? तर आपला जो चलन किंवा कागदी चलनातला जो पैसा आहे त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, कायदेशीर मान्यता आहे त्याला.
तशी कुट पैशावर कोणाचीही कायदेशीर मान्यता नाही आहे किंवा त्याला कायदेशीर काहीही पाठिंबा नाही आहे किंवा त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचे सुद्धा नियंत्रण नाही आहे. तर विनिमयाचे माध्यम म्हणून अंकीय मालमत्तेच्या स्वरूपात कुट संगणकीय आज्ञावलीच्या माध्यमातून कुट पैशाची निर्मिती केली जाते. परस्परांशी जोडलेल्या संगणकीय जाळ्याच्या माध्यमातून सदर पैशाच्या वापराद्वारे झालेल्या व्यवहारांची सत्यता पडताळली जाते, तसेच त्यावर नियंत्रण ठेवले जाते. तर कुट पैशाची काय वैशिष्ट्ये आहेत आणि ही वैशिष्ट्ये जी आहेत ती आपल्या कागदी पैशापेक्षा खूप वेगळी आहेत. तर कुट पैशाचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे कुट संगणकीय आज्ञावलीच्या माध्यमाद्वारे सांकेतिक अंकात्मक स्वरूपातील निर्मिती. दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे ते आहे कोणत्याही शासकीय केंद्रीय बँकिंग अथवा तत्सम नियंत्रणाच्या यंत्रणांच्या नियंत्रण नियमन व धोरणांपासून संपूर्णतः मुक्त असणारे चलन अथवा पैसा, म्हणजे याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे, गव्हर्नमेंटचं नियंत्रण याच्यावर नाही आहे. तिसरं आहे संपूर्णतः विकेंद्रित पद्धतीने सहकारी ते सहकारी संगणकीय जाळ्यामार्फत होणारे नियंत्रण व नियमन. चौथं याचं वैशिष्ट्य आहे देशाच्या भौगोलिक सीमारेषा व कायदेशीर मान्यता यापासून मुक्तता. म्हणजेच काय, तर हा जो पैसा आहे कुट पैसा हा जगामध्ये कुठंही चालतो तुमचा, तसं आपला रुपये हा पैसा चालतो का तर नाही चालत, पण हा कुट पैसा जगात ग्लोबली त्याचा मान्यता असल्यामुळे तो कुठंही जगामध्ये चालतो. तर पाचवं त्याचं वैशिष्ट्य आहे वेगवान व स्वस्त व्यवहार यासाठी उपयुक्त. त्याच्यानंतर याचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते खूपच वेगळं आहे. काळा बाजार तसेच बेकायदेशीर कामांसाठी खाजगी व निनावी विनिमय अथवा भरणा माध्यम म्हणून होणारा वापर. म्हणजे काळा बाजार जर करायचा असेल, बेकायदेशीर कामं जर करायची असतील तर हा पैसा वापरला जातो. तसंच स्वतःचे विशिष्ट मूल्य तसेच भौतिक उपस्थितीचा अभाव. त्याच्यानंतर शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते जगातील देशांकडून विनिमयाचे सामायिक माध्यम म्हणून मान्यता नाही, परंतु काही देशात अशा पैशाच्या वापरातून होणारा भांडवली नफा हा करपात्र गणला गेला आहे. अशा रीतीने आपण पैशाच्या उत्क्रांतीचे सहा टप्पे बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे पैशाचे महत्त्व. पैशाचे महत्त्व, तर पैशाचं पहिलं महत्त्व काय आहे, तर ग्राहक वर्गाच्या दृष्टिकोनातून महत्त्व. पैसा ही सर्वसामान्य वस्तू असल्याने ग्राहकांच्या दृष्टिकोनातून पैशास विशेष महत्त्व प्राप्त होते. ग्राहकास बाजारपेठेतील किमतीतील चढ उताराचा विचार करून खरेदी करता येते, अगर खरेदी पुढे ढकलता येते. तसेच ग्राहकास पैशाच्या सीमांत उपयोगितेचा लाभ विविध वस्तूंची खरेदी करून करता येतो. त्याचं दुसरं महत्त्व आहे श्रम विभागणी. पैशामुळे श्रमात वैशिष्ट्यीकरण येते आणि अगर श्रमाची विभागणी करता येते. कामगारांना श्रमाचा मोबदला पैशात दिला जात असल्याने एक प्रकारे श्रमाची विभागणी होते. तसेच श्रमाला आपल्या श्रमाचा मोबदला पैशाच्या रूपात सांगता येतो. श्रमिक वर्गाला आपले दिवसाचे वेतन किंवा कामगारीचा मोबदला पैशात सांगता येतो. तिसरं आहे व्यापारात सुलभता. पैशाचा वापर विनिमयाचे माध्यम म्हणून करता येत असल्याने व्यापार करणे सुलभ बनते. वस्तूचे मूल्य पैशात सांगता येते. विनिमयासाठी पैशाचा वापर करून देवघेव सोपी होते. पैसा हा मूल्य यंत्रणेचा आधार असल्याने व्यापार आणि व्यवसायात देवघेव करार अगर उलाढाल करणे सुलभ होते. चौथं महत्त्व आहे पैशाचं, ते म्हणजे भविष्यकालीन व्यवहार शक्य. पैशाचे मूल्य स्थिर असते. वस्तूचे किंवा उत्पादनाचे मूल्य पैशात सांगता येते. त्यानुसार भविष्यकाळात पूर्ण करावयाचे व्यवहार करता येतात. असे व्यवहार पैशाच्या परिमाणात केले जातात आणि भविष्यात ते पूर्ण केले जातात. पाचवं जे महत्त्व आहे ते शासनास उपयोगी. शासन आपलं राजस्व कर फी आणि अन्य एनी पैशाच्या स्वरूपात गोळा करीत असल्याने
देशाचे प्रशासन करणे आणि विकास कार्यांवर खर्च करणे शक्य होते. पाचवाचे महत्त्व आहे ते राहणीमानात वाढ करणे, उत्पादनात वाढ करणे आणि संपत्तीचे समान वाटप करणे पैशामुळे शक्य होते. पैशाचे कार्य सुलभपणे चालत असल्याने त्याचा समाजात राहणीमान वाढीस उपयोग होतो. सातवाचे महत्त्व आहे ते सामाजिक स्वायत्तता. पैशाच्या स्वरूपात वेतन अगर मोबदला मिळत असल्याने आपल्या आवडीच्या वस्तू विकत घेणे अगर खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळते. वस्तू रूपात वेतन दिल्यास असे स्वातंत्र्य मिळत नाही. चौथाचे आठवाचे महत्व आहे ते वस्तुनिष्ठ प्रगती शक्य. पैशामुळे भांडवलाची उभारणी करता येते. भांडवलाच्या उभारणीत औद्योगिक आणि व्यावसायिक प्राप्ती किंवा प्रगती करता येते म्हणजे वस्तुनिष्ठ प्रगतीस पैसा मदत करतो. नववाचे महत्व आहे ते राष्ट्रीय एकात्मता. पैशामुळे राष्ट्रीय एकात्मतेत वाढ होण्यास मदत होते. जगातील सर्व देशातून पैशामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास आणि समाजात एकजूट निर्माण होण्यास मदत झाली आहे. विशेषतः व्यवसाय आणि व्यापारात पैशामुळे वृद्धी होते आणि त्यासाठी समाजातील विविध घटक एकत्र यावे लागतात. पैशामुळे हे सर्व शक्य होते. दहावाचे महत्त्व आहे ते सामाजिक कल्याणाची मोजदा. उपयुक्तता हा ही पैशात मोजता येते, तसेच सामाजिक कल्याणही पैशात मोजता येते. त्यातून सामाजिक कल्याणात वाढ किंवा सुधारणा किती झाली याची कल्पना येऊ शकते. अकरावाचे महत्त्व आहे ते आहे अंदाजपत्रक आणि हिशेब लेखन शक्य. व्यक्ती, संस्था किंवा शासनास आपले वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, मांडणे तसेच खर्चाचे सर्व हिशेब लिहिणे पैशामुळे शक्य होते. बारावाचे आहे ते आहे उत्पन्नाचे वाटप. उत्पन्नाचे वाटप उत्पादनाच्या घटकात करणे पैशामुळे सोयीचे होते. जमिनीस खंड, श्रमास मजुरी, भांडवलास व्याज आणि उद्योजकांना नफा या प्रकारे उत्पन्नाचे वाटप पैशाद्वारे करता येते. तेरावाचे महत्त्व आहे ते भांडवलात गतिमानता. पैशामुळे भांडवलात गतिमानता येते. पैशामुळे भांडवलात रोखता वाढते व ते अधिक गतिमान बनते. भांडवल गतिमान बनल्याने आर्थिक विकासाचा वेग वाढतो. चौदावाचे महत्त्व आहे ते आहे उत्पादकांना लाभ. उत्पादकांना उत्पादन आणि विक्री कार्यासंबंधीतील कार्य म्हणजेच खरेदी विक्री, जाहिरात, वाहतूक, संग्रह इत्यादी पैशामुळे पार पाडता येतात. त्यामुळे पैसा उत्पादकांना विविध कार्यात मदत करीत असतो. तर आज आपण बघितलेलं आहे पैशाच्या उत्क्रांतीतील चौथा, पाचवा, सहावा टप्पा आणि पैशाचे महत्त्व.